इंधनाच्या वाढत्या किंमती आणि परकीय चलनाची बचत लक्षात घेता LNG अर्थात लिक्विफाईड नॅचरल गॅस ही सर्वात स्वस्त आणि पर्यावरण रक्षण करणारे इंधन असल्याने भविष्यात LNGला प्रमुख इंधन म्हणून मान्यता मिळणार आहे. नितीन गडकरी यांचा हा विश्वास त्यांनी सार्थ करून दाखविला आहे. क्रिएटिव्ह माइंड, कन्स्ट्रक्टिव्ह वर्क आणि पॉझिटिव्ह अप्रोच असं व्यक्तिमत्व असलेल्या नितीन गडकरी यांना देशाला पर्यावरण पूरक इंधनाकडे नेण्याचा चंगच बांधला आहे. देशातील पहिल्या LNG पंपाचं उद्घाटन नुकतंच नितीनजींच्या हस्ते नागपुरात करण्यात आलं. प्रदूषणमुक्त, खिशाला परवडणारे आणि पेट्रोल डिझेलसाठी पर्याय म्हणून ठरलेले LNG आणि CNG ही इंधने वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवून आणतील आणि इंधनाच्या अर्थव्यवस्थेला यामुळे अधिक मजबूती मिळणार आहे. द अदर इम्पॉर्टंट फ्युएल इज CNG. वी हॅव ऑलरेडी कन्व्हर्टेड लॉट ऑफ बसेस, कार्स, स्कूटर्स, नॉट स्कूटर्स बट 2-3 wheelers, कार्स ऑटोज ऑन CNG. Now the Kaustubh Gupta is doing that already on the ring road. He has got a pump and a lot of facilities, three pump now in Nagpur. So first of all, Pranav, you don't need to market for it. These are the transporter, they will stand with you on a waiting list, and because there is a saving in CNG, there is a saving 40-50% of with the diesel cost, no pollution, very less pollution. And LNG, already it is the data that cost of conversion for one truck or bus for LNG is 10 lakh rupees. Average yearly run of bus or truck is 98,000 kilometers. So saving per year is rupees 11 lakh rupees. So recovery days within 295 days, 9 to 10 months, if they are spending 10 lakh rupees, within a year they will get back their money and after that their profit will be increased. अनेक देशांमध्ये LNG वर ट्रक, बस, कार यशस्वीपणे चालत आहेत आणि यामुळे पर्यावरण पूरक इंधन किती फायदेशीर आहे हे सिद्धही झालं आहे. आपल्या देशाला क्रूड तेलाची निर्यात रोखणं ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळेच पर्यायी इंधनाचा नितीन गडकरी हे सातत्याने विचार करत आले आहेत. नागपुरातील बैद्यनाथ समूहानं पुढाकार घेऊन LNG साठी नागपूर शहरामध्ये पहिला वहिला पंप उभारला आहे. नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना यामुळे बळ मिळालं आहे हे नक्की. कृषी कल्याण, हे आपले कृषी कल्याण.